नमस्कार, आज आपण बस्कर कसे शिवायचे ते पाहूयात। जुनी साडी आणि जुने बेडशीट होते। मी साडीचे दोन पदर आणि बेडशीटचे दोन पदर घेतलेले आहेत। साडीची उंची जेवढी आहे तेवढेच मी बस्करची साईज करते। आपल्याला हव्या त्या साईजचे बस्कर आपण शिवून थंडीत बसण्यासाठी, लग्नाच्या कार्यक्रमामध्ये पंक्तीत बसण्यासाठी, जे क्लास घेतात त्यांच्या मुलांसाठी खाली जमिनीवर बसण्यासाठी हे बस्कर उपयोगी पडते। मी 1.5 बाय 7.5 फुटाचे बस्कर हवे होते। तेवढेच कापड मी कट करून, बाकीचे जे एक्स्ट्रा कापड होते ते कट करून घेतले आहे। 4 इंचाची लांब पट्टी तयार करून एकमेकाला जोडून घेतली आहे। त्याचे गोट तयार केले आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये गोट कसे तयार करायचे ते दाखवले आहे, ते नक्की पहा। शिवणकामाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन, पायपुसणी, गोधडी, बॅग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला पाहता येतील।